नमस्कार, मी वैशाली। वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला उपवासाचं धिरड कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर हे धिरड मी तुम्हाला साबुदाण्यापासून कसं बनवता येईल ते सांगणार आहे। तर एकदम छान आणि सोपी पद्धत आहे, खायला तर असं खूप टेस्टी लागतं। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर इथे मी ही अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि याला 2 तासासाठी भिजवत ठेवलं होतं। तर आपला साबुदाणा देखील छान भिजलेला आहे। आता याला आपण मिक्सरला वाटून घेऊयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण हा सगळा साबुदाणा यामध्ये टाकून घेऊया। तर इथे मी सगळा साबुदाणा टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला आपण बारीक फिरून घ्यायचं आहे, म्हणजे याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा, मी इथे चांगला असा बारीक वाटून घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा तो उकडून घेतलेला आहे आणि त्याला असं खिसणीने खिसून घेतलेलं आहे या प्रकारे। तर या ठिकाणी बघू शकता असा मी हा बटाटा खिसून घेतलेला आहे। आता हे बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊया, जे साबुदाणाचं वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये आपण सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हा बारीक केलेला साबुदाणा देखील मी या सगळ्या यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता इथे मी ही 2 हिरवी मिरची ती मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून घेऊया। 1/2 चम्मच काळी मिरी पावडर, 1 चम्मच दही आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। तर हे थोडंसं घट्टसर वाटते, आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण। तर इथे मी हे मिक्सरलाच धुवून घेतलेलं आहे याला। आता हे यामध्ये थोडंसं रोट करून टाकायचं आहे आपल्याला, खूप एकदाच पाणी टाकायचं नाही। जसं आपण दोशाला पीठ पातळ करतो त्याच्यावर थोडंसं घट्टसर करायचं आहे, खूप असं पातळ करायचं नाही। आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर एक वेळेस हे धिरडे करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि खूप छान असे हे लागतात। जर तुम्हाला जिरे आवडत असतील तर यामध्ये तुम्ही घालू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मी अशा प्रकारे हे पीठ तयार करून घेतलेलं आहे, खूप घट्टही केलेलं नाही, मीडियममध्येच हे पीठ ठेवलेलं आहे। जसं आपण दोशाला पीठ करतो त्याच्यावर थोडंसं घट्टसर पीठ करायचं आहे। तर आता आपण याचे लगेच आपण धिरडे करून घेऊयात। तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे, तवा आपला चांगला गरम झाला आहे। यावर आपण तेल टाकून घेऊयात आणि ह्याला असं पसरून घ्यायचं आपल्याला। आता हे जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते यावर टाकून घेऊयात। आणि हे व्यवस्थित असं पसरून घेऊया आपण। हे बघा, व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे मी। आता इथे गॅस आता हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। आता याच्यावरून आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की आपण खालची बाजू पलटून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, आपली इथं पूर्ण बाजू वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आणि आता आपण याला पलटून घेऊया। तर याला 2 ते 3 मिनिटानंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे, आधीच पलटून घ्यायचं नाही। वाव, तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपला हा धिरडं खूप छानपैकी शेकलेला आहे। तर अशाच बाजूने आपण खालची बाजू देखील अशी शेकून घ्यायची आहे। आता इथे गॅस हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला हा दोन्ही बाजू छान शेकून घ्यायचे आहेत। तर हे धिरडे अगदी कमी वेळामध्ये होतात, खूप जबरदस्त आणि खायला तर खूप असे टेस्टी लागतात। जर नेहमी नेहमी तेच तेच आपण साबुदाण्याचं खाऊन कंटाळा झाला असा आला असेल
आणि या प्रकारे तुम्ही हे धीड करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि खूप जण सगळे जण असे आवडीने खातील। आता 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत, खालची बाजू पलटून घेऊया आपण। तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपल्या इथे धीड तयार झालेला आहे आणि खूप जबरदस्त तयार झाले। आता इथे दोन्ही बाजू छान शेकलेले आहे, एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आपण। याला अशा एका प्लेटीमध्ये काढून घेतेय। तर या ठिकाणी बघू शकता खूपच जबरदस्त इथं तयार झालेला आहे। आता याच प्रकारे आपण बाकीचे धिरडे करून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, इथे मी सगळे असे धिरडे तयार करून घेतलेले आहेत, अगदी जबरदस्त आणि खूपच छान असे हे तयार झालेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता, तर इथे आपले हे सगळे छान असे खूपच जबरदस्त असे तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ, आणि इथली सगळी बाजू छान अशी भाजून घेतलेली आहेत आणि खायला तर खूप असे जबरदस्त लागतात। तर बघा खूपच छान असे तयार झालेले आहेत, अगदी अशी घडी तयार होती याची। हे बघा मस्त असे हे धिरडे ते तयार आहेत। तर हे तुम्ही दह्याबरोबर किंवा एखादी शेंगदाणी चटणी तुम्ही जर बनवली असेल त्याबरोबर देखील तुम्ही हे धिरडे खाऊ शकता। तर याच्यातला एक तोडून दाखवतो आहे तुम्हाला। हे बघा मस्त आपल्या इथे गरमागरम इथे धिरडे तयार आहेत। तर आपले हे धिरडे खूप जबरदस्त असे तयार झालेले आहेत। तर एक वेळेस या प्रकारे हे धिरडे करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील। तर लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे नक्की आवडीने खातील। तर अशा प्रकारे हे धिरडे घरी नक्की ट्राय करा, माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।